सर काय सांगाल आता तपासणी केली पाटलाची कशी प्रकृती? आत्ताच आम्ही जरांगी पाटील साहेबांची आरोग्य तपासणी केली आत्ता 12 वाजता आणि आता सध्या त्यांना ताप आहे, ताप आलेला आहे आणि शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झालं आहे, ब्लड शुगर त्यांची 70 वर आलेली आहे, उपाशीपोटी कमीत कमी 90 असायला पाहिजे परंतु त्यांची 70 झालेली आहे आणि उपोषणाचा 3रा दिवस आहे त्यामुळं वरची वर शुगर लेवल कमी होत आहे आणि ब्लड प्रेशर जे आहे तर ते 100/60 आहे, नॉर्मली 120/80 असायला पाहिजे परंतु अन्न पाणी नसल्यामुळं डिहायड्रेशन वाढल्यामुळं ब्लड प्रेशर त्यांचं कमी झालेलं आहे आणि सध्या त्यांना ते ताप आलेला आहे आणि त्यांना ORS किंवा सलाईनची गरज आहे, पण आम्ही त्यांना सलाईन ORS घेण्यासाठी रिक्वेस्ट केली परंतु ते ऐकायच्या मनस्थितीत नाही, ते म्हणतात की माझ्या मागण्यावर पूर्ण मान्य झाल्याशिवाय मी काही उपोषण मागे घेणार नाही किंवा उपचार घेणार नाही किंवा सलाईन वगैरे काहीच घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। यामुळे त्यांच्या आवयवर काही त्यांच्या असंच जर समजा अन्न पाणी जर त्यांनी नाही घेतलं तर त्यांच्या किडनीवरती सूज येऊ शकते किंवा मग शरीरात हृदयावर सूज येऊ शकते किंवा डोक्याला जी ग्लुकोज लागतं मेंदूला तर ते ग्लुकोज तयार शरीरात होणं बंद झालेलं आहे आणि आहे तेच ग्लुकोज कमी होत चाललं आहे शरीरातलं, तर त्यामुळं ते मेंदूवरती परिणाम होऊ शकतो, किडनीवरती परिणाम होऊ शकतो, हृदयावरती परिणाम होऊ शकतो, डिहायड्रेशनमुळं वीकनेस थकवा आणि गळून जातील ते।